Please like and subscribe the channel. नमस्कार, कुक विथ यमू मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजची रेसिपी आहे योगर्ट पार्फे डेझर्टची. लहान मुलं आवडीने करतील अशी. हे योगर्ट पार्फे करायला गॅस लागत नाही किंवा मोठ्यांची मदतही लागत नाही. मुलं स्वतंत्रपणे करू शकतात. आणि हो, हे योगर्ट पार्फे बनवले आमच्या तन्मयीने 10 वर्षाच्या नातीने. मग त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघू. साहित्यात घेतले योगर्ट म्हणजे दही. योगर्ट पार्फे करतोय म्हणजे रेसिपीतील मेन इन्ग्रेडियंट योगर्ट आहे. दही घट्ट असावं, जास्त पाणी असणारं नसावं. ग्रीक योगर्टही वापरू शकता. आणि घेतले अर्ध्या अर्ध्या चिरून स्ट्रॉबेरी, तसंच ब्ल्यूबेरी, रासबेरी. त्याबरोबर आहे चॉकलेट चिप्स, कॉर्नफ्लेक्स. लहान मुलांना चॉकलेट आवडतं म्हणून चॉकलेट चिप्स कॉर्नफ्लेक्स घेतलंय. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही प्रकारचं कॉर्नफ्लेक्स घेऊ शकता. आणि ग्रनुला घेतलाय. काचेच्या ग्लासमध्ये थोडस दही घालायचं. दही किती घट्ट आहे हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर ब्ल्यूबेरी घालायच्या. ब्ल्यूबेरी नंतर स्ट्रॉबेरीचे तुकडे घालायचे आणि ग्रनुला त्याच्यानंतर घालायचा. आणि डेकोरेशनसाठी वरून राजबेरी ठेवली आहे. किती छान दिसतंय कलर कॉम्बिनेशन पाहा तुम्ही पाहू शकता. यामध्ये आपण आपल्या आवडीची फळे घालू शकतो. आता दुसऱ्या प्रकारचं योगर्ट पार्फे करू. त्यामध्ये आपण कॉर्नफ्लेक्स घालणार आहे. दही घातलंय थोडं. त्यामध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे घातलेत. त्याच्यावर ब्ल्यूबेरी घातले. परत दही घातलंय. त्याच्यावर कॉर्नफ्लेक्स घातलंय. हे चॉकलेट मुलांना आवडतात म्हणून हे चॉकलेट चिप्स घातले. त्यामध्ये ग्लासच्या सगळ्या आतल्या बाजूनी राजबेरी लावून घेते. बरोबर मध्ये दही घातलते. पांढऱ्या शुभ्र दह्यावरती ब्ल्यूबेरी ठेवली. किती छान दिसते. आणि शेवटी राजबेरी आणि ब्ल्यूबेरीच्या मध्ये दह्यात कॉर्नफ्लेक्स उभे करून ठेवलेत. हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे योगर्ट पार्फे तयार आहेत. यामध्ये कॉर्नफ्लेक्स घातले तर यामध्ये ग्रनुला घातलाय. योगर्ट पार्फे तयार करताना तुम्हाला हवं तसं वेगवेगळे व्हेरिएशन करू शकता. हे योगर्ट पार्फे जेवढं दिसायला छान दिसतंय तेवढं हेल्दी पण आहे. बऱ्याचशा मुलांना फळं खायला आवडत नाहीत. अशा मुलांना हे योगर्ट पार्फे चांगला ऑप्शन आहे. हे योगर्ट पार्फे मुलं आदल्या मधल्या भुकेसाठी स्वतःची स्वतः बनवून खाऊ शकतात. फळामध्ये तुम्ही चिक्कू, आंबा, केळी, सफरचंद, द्राक्ष अशी तुमच्या आवडीची फळंही घेऊ शकता. योगर्ट पार्फे लहान मुलांना तर आवडेल पण मोठेही आवडीने खातील. एक महत्वाची टीप म्हणजे योगर्ट पार्फे केल्यावर ते लगेच खायचं म्हणजे त्यातील कॉर्नफ्लेक्स ग्रनुला क्रंची लागतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का? आवडला तर लाईक शेअर करा. आणि परत भेटू नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.